हेलो। हाँ बोला ईश्वर। हाँ ताई साहेब, इथे बसले सगळे शेतकरी। मॅनेजर साहेबांशी बोला, ते फायली संदर्भात। हा मी बोलते, तुम्हाला आधी त्यांच्या समोर सांगायचं त्यांचं काय म्हणणं आहे नेमकं ते। हा तर ते करतो म्हणते, तर 15 दिवसाची मुदत द्या म्हणते। शेतकऱ्यांची काय मागणी आहे ते त्यांच्या वतीने सांगायचं। शेतकऱ्यांची मागणी सर्व फाईल ज्या दाखल केलेल्या आहेत, हा तर त्या फाईल पूर्ण झाल्या पाहिजे। हा ते आता ते साहेबाला स्वतः बोललो आम्ही, आता त्यांचं पण म्हणणं आहे की काही बोला करतो 15 दिवसात। साहेबांशी बोला एक मिनिट। हा एक सोबत आता तुमच्या। हॅलो। हा नमस्कार। नमस्कार नमस्कार नमस्कार। आधी मराठी बोलता का हिंदी बोलता ते? नाही नाही मराठी मराठी शेतकरी आहे आम्ही। नाही मला सांगा की आता काय नेमकी अडचण आहे, प्रस्ताव किती दाखल झालेले? मॅडम आपल्याकडे जवळपास 60 प्रस्ताव आहेत, आणि पहिले हे जे पहिल्या टप्प्यातले प्रस्ताव आले हे शाखेचं ऑडिट असताना आले, म्हणजे शाखेचं जे ऑडिट असतं ते असताना आले, त्यामुळे तो एक महिना ऑडिटचा आपल्याला काहीच करता नाही आला। आणि त्या एक महिन्यानंतर एक 15 दिवस जे जुने पीक कर्ज रखडले होते ते आपण काढले, आणि आता या 15 दिवसात पहिला टप्पा आणि 15 दिवसात दुसरा टप्पा असं हे सगळे प्रकरण आपण मार्गी लावू, आणि त्यांना आपण सांगितलं आणि त्यांचं पण आहे। दुसरी मागणी मागे पण मला वाटते तांबडे साहेबांनी पण बोलली, आता ही या शाखेत मॅडम कसं आहे की 3000 पीक कर्ज आहे आणि मी एकटाच आहे, म्हणजे कर्मचारी म्हणून मी एकटाच आहे, त्यामुळे थोडस पुढे मागे होतं। पण मला वाटतं ही मागणी यांच्याशी पण मी बोललोय कर्मचाऱ्यांशी, कारण की त्यांचं पण आपण सर्व्हिस जे देतो ती चांगली देता येईल आणि वेगवान पद्धतीने देता येईल, पण कर्मचाऱ्यांची कमी असल्या कारणाने भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या काही वेळ जास्त लागतो त्याला। त्यांना पण माहिती आहे या गोष्टी, यांनी पण बरेच वेळा प्रस्ताव दिले आमच्या रिजनल हेड ऑफिस आहे बीडचं, तिथे पण ते जाऊन आले प्रस्ताव दिले, पण त्याच्यावर काय मॅडम कारवाई झाली नाही। जर तुम्ही एकदा थोडस तुमच्या वतीने लक्ष घातलं तर सगळ्यांचं म्हणजे चांगलं होईल। नाही ते तर मी बोलले, समजा तो विषय नाही आहे, पण आता तुमच्या बाजूनी काही तांत्रिक अडचण नाही ना? नाही तांत्रिक शॉर्टेज आहे, किती वर्ष झाले तो विषय चालूच आहे, त्या व्यतिरिक्त काही नाही ना? नाही नाही मॅडम, हे जे अनायशी काय झालं ऑडिटच्या दरम्यान हे सगळं प्रकार म्हणजे प्रकरण आले त्यामुळे हे थोडस हे झालं, पण आपल्याला त्यातल्या त्यात पहिल्यांदा पीक कर्जाला प्राधान्य देणं महत्वाचं होतं, त्यामुळे आपण ते पीक कर्जाचं पहिले प्राधान्य दिलं कारण त्या काळात ते पण रखडले होते, आणि आता या ज्या डेअरीच्या फायली आहे यांना पण आपण प्राधान्य याच्यावर करून देऊ। चालेल ठीक आहे, नक्की नक्की, धन्यवाद ताई साहेब। चला ईश्वर, ते तर सहकार्याच्या भूमिकेत आहेतच, बघा आता 15 दिवसात कसं होतंय, मी येतेच आहे आता 2-3 दिवसांनी। हो ताई साहेब, असेल तर मग परत प्रत्यक्ष भेटून सांगू, है ना? त्यांचा कर्मचाऱ्याचा मुद्दा तेवढा एक मार्गी लावणार नाही, ते बोलते आपल्या डोंगर पट्ट्यातले सगळे गाव। हो हो धन्यवाद।